नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज वीस जानेवारी सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर सरपंच पदाच्या आरक्षणाकडे सर्वांच्या नजरा आहेत आठ दहा दिवसात सरपंच उपसरपंचाची निवड करून त्यांच्या हाती सत्ता सोपविण्यात यावी असे आदेश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत त्यामुळे जिल्ह्यात सरपंच निवडीवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण ठळून निघणार आहे दरम्यान सत्तावीस अठ्ठावीस जानेवारीला तालुकानिहाय आरक्षण सोडतीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले सोनू येथील मुळा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित केले एकवीस संचालक बिनविरोध निवडले गेले यामुळे कारखान्याची सत्ता राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हाती कायम आहे जिल्हा बँक निवडणुकीसाठी यंदा इच्छुकांची चांगलीच गर्दी होणार असल्याचे पहिल्याच दिवशी समोर आले काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस होता तेवीस इच्छुकांनी एकशे त्रेपन्न उमेदवारी अर्ज घेतले सभाजी गायकवाड यांचा बिगर शेती मतदारसंघातून पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला दरम्यान अर्ज दाखल करण्याच्या दिवसापासून सहकारी निवडणुकांची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे मतदान संपेपर्यंत आचारसंहिता लागू राहील जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी दोन लाख रुपयांची खर्च मर्यादा निर्धारित करण्यात आली आहे संगमनेर तालुक्यातील कवठे कमळेश्वर गावात भरदिवसात दुपारी चोरीच्या उद्देशाने अज्ञात चोरट्याने एका ऐंशी वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या केली सावित्राबाई मोगल शेळके असे त्यांचे नाव आहे घटनेचा तपास सुरू आहे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सत्तावीस जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे अहमदनगर जिल्ह्यातही त्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत त्यासाठी सहा हजार सहाशे चौदा शिक्षकांची करोना चाचणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे जिल्ह्यातील सहाशे पन्नास आरोग्य कर्मचाऱ्यांना मंगळवारी करोना लस देण्यात आली आतापर्यंत एक हजार पाचशे एकवीस जणांना लस देण्यात आली मंगळवारी लस घेतल्यानंतर कोणालाही त्रास झाला नसल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सांगितले या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या दे देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार